इकॉनॉमिकल तो होत नाही। आणि म्हणून मला वाटतं की ज्याला कांदा जर आता उद्या एक 25 रुपयाने 20 रुपयाने कांदा गेला आणि कोणाला परवडत नसेल तर त्याने महिने 2 महिने 4 महिने कांदा खाल्ला नाही तर काय बिघडत आहे? त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला जर या माध्यमातून 2 पैसे मिळणार असतील तर त्याने त्याची मानसिकता तशी ठेवली पाहिजे। श्रीमंतांचं खाणं नाही आहे कांदा शेतकऱ्यांचं, शेतकऱ्याच्या कांद्याला भाव मिळावा हे आमचं म्हणणं आहे। सामान्य घरातल्या गुरुणींना कांद्यापासून वंचित राहू हे आमचं म्हणणं आहे। आणि सरकार म्हणत असेल एखादी गोष्ट खायला मिळत नसेल तर खाऊ नका, मग तुम्ही सरकार कशा करतात? हे जे मंत्री आहेत कोणी, दीड शहाणे, हे कालपर्यंत कृषी मंत्री होते या महाराष्ट्राचे, त्यांना या राज्याची स्थिती माहिती आहे का? ह्याच्यावरती जनता उत्तर देईल। एक लक्षात घ्या, कांद्यामुळे दिल्लीचं सरकार गेलं होतं, भारतीय जनता पक्षाचं कांद्यामुळे गेलं होतं, महाराष्ट्रात सुद्धा 30 वेळा आली। अरोगन्स नाही, मस्तवालपणा, मस्तवालपणा। आम्ही जनतेशी कसेही वागू शकतो, जनतेला काही बोलू शकतो, जनतेला काही सल्ले देऊ शकतो, हा एक प्रकारचा मस्तवालपणा आहे। आणि हा मस्तवालपणा खोक्यातून निर्माण झाला, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही। एखादी गोष्ट मिळत नाही म्हणून खाऊ नका, अरे तुम्ही उपलब्ध करून द्या, हा का सल्ला झाला का? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा।